कशा आहेत सगळे? छान ना? आज मी तुम्हाला झटपट होणाऱ्या डब्यासाठी पाच भाज्या दाखवते। आपण आता पहिली भाजी करून घेऊ। मी कढईत दोन चमचे तेल टाकलंय, मोहरी टाकते, जीरं टाकते, बारीक कांदा कापून टाकते मी, कांदा थोडासा लालसर भाजून तळून घेऊया। आपण आपला कांदा छान परतले गेला आहे। आपण पटकन होणाऱ्या डब्याच्या भाज्या बघतोय। मी पहिली भाजी बटाट्याची करते। कांदा आपला छान लालसर, जास्त पण लाल नाही करायचा। त्यात मी हिरवी मिरची, लसूण, आलं याची पेस्ट करून ठेवलेली ती टाकते। थोडा कढीपत्ता टाकते। हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपला कांदा, हिरवी मिरची, लसूण, आल्याचा मसाला छान परतले गेला आहे। त्यात मी थोडी हळद टाकते, थोडा हिंग टाकते आणि मीठ पण मी त्यात टाकून देते, म्हणजे आपल्या बटाट्यांना सगळीकडे मीठ लागून जाईल छान। इथं मी बटाटे उकडवून घेतले आणि मग बारीक फोडी कापून घेतले आहे आणि ते मी आता त्यात टाकते। चांगली भाजी परतून घेऊया। आपली भाजी एकदम तयार आहे। त्यावर थोडी कोथिंबीर टाकूया आपण। तुमचं हिरवी मिरची, लसूण, आल्याची पेस्ट जर तयार असेल तर ही भाजी करायला अगदी थोडाच वेळ लागतो। डब्यासाठी ही भाजी पहिली खूपच छान असते आपली बटाट्याची। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडते। आता आपण डबा भरून घेऊया। आता आपण दुसरी गवारची भाजी करतोय डब्यासाठी। इथं मी तेल घेतलंय दोन पळे कढई। त्यात मी मोहरी टाकते, जिरं टाकते, कढीपत्ता टाकते, इथं तीन चार पाकळ्या लसूण मी बारीक कापून टाकलं आहे। लसूण आपला छान परतले गेला आहे। त्यात मी एक चमचा आपला कांदा लसूण मसाला टाकते, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते, थोडी हळद टाकते, थोडा हिंग टाकते आणि हा मसाला छान परतून घेऊया आपण। इथं मी गवार निवडून घेतलाय, तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय, तो मी आता ह्या मसाल्यात टाकते। इथं मी एक बटाटा धुवून घेतलाय, चिरून घेतलाय बारीक आणि धुवून घेतलाय, तो पण मी ह्या गवारमध्ये टाकते। आणि आपण पाणी टाकायचं नाही ह्या भाजीला, अशीच झाकूनच तेलावरच हे करायची आहे। डब्यासाठी ही भाजी खूप छान होते। तुम्ही बघू शकता आपला मसाला खूप छान झालाय, परतले गेला आहे। आता मी याला 7-8 मिनिटं तरी झाकून ठेवते। आपली भाजी शिजून गेली आहे। थोडं मीठ माझ्याकडून राहून गेलं, ते मी टाकून देते। पण थोडं एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट टाकते मी आणि हलवून देऊ आपण। आणि एक मिनटं मी झाकून ठेवते। आपली भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता। शेंगा पण छान शिजून गेले आपल्या। आता मी ही डब्यात काढून घेते। आपली पाणीचा थेंब पण नाही टाकला ह्या गवारच्या शेंगांना। मी गवारच्या शेंगा एकदम कवळ्या बघून आणल्या होत्या, तुम्ही पण अशाच कवळ्या बघून आणा। एकदम छान कोरडी भाजी डब्याला आपली तयार आहे। आता आपण तिसरी भाजी बघूया। इथं मी कढईत 1.5 चमचा तेल घेतलंय। आपण शिमला मिरचीची कोरडी भाजी करतोय डब्यासाठी। याला जास्त तेल पण नाही लागत। मी थोडी मोहरी टाकते, थोडं जिरं टाकते, थोडा कढीपत्ता टाकते आणि मी इथं 2-3 हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या आहे। तुमच्या आवडीनुसार बघा, तुम्ही तिखट खात असाल तर जास्त टाका। थोडा लसूण बारीक टाकते मी, 2-3 पाकळ्या टाकते। आपल्या मिरच्या छान तळले गेले आहे। आता मी ह्या फोडणीत थोडी हळद टाकते, थोडा हिंग टाकते,
आपली फोडणी छान झालेली आहे। आता यात मी इथं 3-4 शिमला मिरची बारीक कापून ठेवली आहे, ती टाकते। मी एक बटाटा कापून ठेवला आहे, तो धुवून मी यात टाकते। त्याच्यामध्ये मी बारीक फोडी केलेली आहे, चवीनुसार मीठ टाकते। आणि ही भाजी अगदी 2 मिनिटं आपण झाकण ठेवून देऊया, शिमला मिरची शिजायला वेळ पण नाही लागत। आपण भाजी बघून घेऊ, आपली छान भाजी शिजली गेली आहे का? आपण एखादा बटाटा बघू, हां छान शिजून गेली आपली भाजी। आपण ना वरून एक छोटे लहान 2 चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे, ते असं भुरभुरून देते मी। आणि चांगली परतून घेऊया आपण ही भाजी। आणि 1 मिनिटं असं झाकण ठेवू। 1 मिनिट झाला आहे, आपली भाजी छान झाली आहे। बेसन पीठ लावल्यावर आपण 1 मिनिट झाकून ठेवू ही भाजीला। आता वरून वरून थोडी कोथिंबीर टाकूया आपण। आपली भाजी तयार आहे। आता आपण चौथी भाजी करून घेऊया, वालाच्या शेंगांची। इथं मी 1/2 किलो वालाच्या शेंगा आणले आहे, वाल पापडी वाल पण म्हणतात। यात बरेच प्रकार असतात। मी 1/2 किलो आणलं आहे, निवडून घेतला नीट आणि धुवून घेतला आहे। इथं मी मोहरी टाकते, थोडी थोडं जिरं टाकते। आणि इथं लसूण मी बारीक कापून घेतला आहे, 7-8 पाकळ्या तो टाकला आहे। आता आपला लसूण छान परतले गेला आहे, त्यात आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडी हळद टाकते मी। थोडा माझा घरातला काळा मसाला टाकला आहे, मी हा मसाला छान परतून घेऊया। आपला मसाला छान परतले गेला, थोडा हिंग टाकते। या भाजीत दुसरं काही टाकलं नाही, नुसती लाल तिखटावर मिरचीवर केले ना तरी छान होते। आणि वरून ही भाजी टाकूया, चवीनुसार मीठ टाका आणि चांगली परतून। 7-8 मिनिटं तरी मी झाकून ठेवते याला। 7 मिनिटं झाले, आपली भाजी वा तुम्ही बघू शकता अगदी तेलावर इतकी छान झाली आहे आणि छान शिजून पण गेली आहे, एकदम मस्त। मी काय करते, 1 चमचाभर दाण्याचं कूट तुम्ही खात असाल तर लावा, नाहीतरी अशी पण भाजी छान लागते। आणि थोडीशी कोथिंबीर टाकते मी। आपली भाजी तयारच आहे, पण तरी पण मी 1 मिनिट झाकून देते। चला 1 मिनिट झाला आहे, मी गॅस बंद करते। आपली भाजी एकदम छान तयार आहे। आपली भाजी तयार आहे, आता मी डब्यात भरून घेते भाजी। आता आपण 5वी भाजी करून घेऊ, कोबीची। इथं मी कढईत 1.5 चमचा तेल टाकलं आहे, त्यात मी मोहरी टाकते, थोडी थोडं जिरं टाकते, थोडं 2-4 पाकळ्या लसणाच्या टाकते, 2 मिरच्या कापून टाकल्या आहे मी हिरव्या। आता आपली मिरची कढीपत्ता लसूण छान परतले गेलं आहे, त्यात मी थोडं 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकते, थोडी हळद टाकते, थोडा हिंग टाकते, छान परतून घेते। आणि त्यात काय करूया, आपण थोडे वाटाणे टाकूया हिरवे, छान परतून घ्यायचे। वाटाणे छान परतले गेले, त्यात मी इथं बारीक कापलेला कोबी आहे तो टाकते। चवीनुसार मीठ टाकूया आणि छान परतून घ्यायची ही भाजी। हिरवी मिरची लाल तिखट ही भाजी खूप छान होते वाटाणे टाकल्यावर, लहान मुलांना पण आवडेल डब्याला। आता मी 2-3 मिनिटं ही भाजी झाकून ठेवते। चला 2 मिनिटं झाले, व आपली भाजी एकदम छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। कोबी शिजायला जास्त वेळ पण नाही लागत, 2 मिनिटात होते। थोडी कोथिंबीर टाकते मी आणि आता ही भाजी आपण डब्यात भरून घेऊया। आज
मी तुम्हाला झटपट होणार आहे डब्यासाठी पाच भाज्या दाखवल्या. तुम्हाला आज माझ्या पाच भाज्यांची रेसिपी कशी वाटली असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्यासाठी लाईक करा, शेअर करा. आणि खूपच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यासाठी कृपया करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.